लहानपणापासून ग्रामीण गोरगरीब सामान्य माणूस जवळून पाहिलाय, त्यामुळे भविष्यात सुद्धा सामान्य गरिबांना न्याय देण्याची इच्छा आहे. आपल्या पदाला, जबाबदारीला, कर्तव्याला न्याय देत असलेला एक अधिकारी म्हणून, एक माणूस म्हणून यापुढे देखील कर्तव्य वरिष्ठ कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिकाने मॅडम. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड ही भूमिका त्यांनी अतिशय उत्तमरित्या निभावलेली आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे, शिपाई ते तहसीलदार याच्यामध्ये त्यांची हातोटी आहे. कोणतीही अडचणीत आणणारी गोष्ट जर मॅडमशी शेअर केली तर ते त्याच्यावर नक्की मार्ग काढणार याची सर्व स्टाफला खात्री आहे. इतिहासकालीन कालापासून पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये महिला नेहमीच दुय्यम राहिल्या आहेत. या धारणेला जाणीवपूर्वक छेद देत, सर्वांशी संवाद साधत, सपोर्टिव्ह राहणे, ॲक्टिव्ह राहणे, स्टाफच्या अडचणींबाबत जागरूक राहणे, प्रसंगी त्यासाठी वरिष्ठांकडे दाद मागणे, दाद मागणारे सक्षम नेतृत्व, अशा विविध बाबी मॅडम बाबत सांगता येते. त्यांच्या हाताखाली काम करण्याची मला संधी मिळाली, मला समाधान आहे. MSc अग्रिकल्चर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या पहिल्याच संधीत त्या उत्तीर्ण झाल्या. बॅडमिंटन, योगा, कुकिंग असो किंवा कामाची जबाबदारी, आपली प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देणारीच असली पाहिजे, इतका प्रचंड सकारात्मक विचार आणि कृती असणारी महिला अधिकारी म्हणजे सुचिता भिकाणे. आईपासून प्रेरणा, वडिलांपासून मार्गदर्शन आणि दोन भावांच्या पाठिंब्यावर जग जिंकायला निघालेल्या या महिला अधिकाऱ्याचं निश्चितच कौतुक आहे. प्रत्येक अनुभव अधिकाधिक चिंतनशील बनवणाऱ्या आणि आपल्या संयमीपणामुळे आयुष्याचा आनंद घेणाऱ्या या लातूरच्या लाडक्या लेकीला महिला दिनाच्या बालाजी न्यूजच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. कुलदीप देवकुळे, बालाजी न्यूज, सांगली.